जी टी व्ही मराठी देवमानुष्टू दहा मेच्या भागामध्ये आमदार मॅडम म्हणतात की मला गोळी तिथंच मारायची होती तू असं समजू नको की माझा नेम चुकलेला आहे आता मी जेवढे पैसे देईल तेवढे पैसे घ्यायचे पेपरवर सही करायचे आणि इथून निघायचं तेवढ्याच रागात अजित कुमार म्हणतो नाही जमणार त्यावर लगेच आमदार मॅडमची बंदूक अजित कुमारकडे येते आणि नंतर डिंपलकडे जाते तेव्हा डिंपल खूप घाबरते आणि ओरडायला लागते की मला मारू नका मला मारू नका मी काहीच केलेलं नाही आणि डॉक्टर जी जमीन माझ्या नावावर आहे ती यांच्या नावावर करून द्या त्यावर अजित कुमार म्हणतो एक मिनटं मॅडम तुम्ही जे सोन्याचे बिस्किट ज्याच्याकडे ठेवायला दिले होते आता ते माझ्याकडे आहेत तेव्हा डोळ्यात डिम्पलला आठवतं की ते, ते सोन्याचे बिस्किट तिने घेतलेले आहेत आणि आमदार मॅडम या ऐकल्यावर त्यांची पण बंदूक खाली जाते त्या खूप घाबरतात आणि संपतकडे बघतात तेव्हा संपत डोळ्याने सांगतो की त्यांना शांत राहायला इकडे वाड्यात सगळे डिंपल आणि अजित कुमारची वाट बघत असतात आणि अजित कुमार डिंपलला पण आमदार मॅडमनी सोडून दिलेलं असतं आणि ते रस्त्याने चालत असतात पण त्यांना जखम पण झालेलं असतं आणि ते लंगडत पण चालत असतात तेवढ्यात अजित कुमार म्हणतो की तुझे सगळे दागिने काढून दे तेव्हा डिंपल म्हणते की तुम्ही आता हे विकू नका मी तुम्हाला विकू देणार नाही तेव्हा डिंपल अजित कुमार म्हणतो विडी बिडी झालेली आहे की काय तू गुपचूप काढून दे आणि दोघंही वाड्यावर पोहोचतात तेव्हा सगळे खूप घाबरतात आणि सगळेजण म्हणतात तुम्हाला कुणी मारलं कुणी मारलं तेवढ्यात वंधू आत्या म्हणते का बाई त्या इन्स्पेक्टरनी पाचच्या तापाच्या नावाखाली नेलं आणि यांना खूप बदललेलं दिसतंय तेव्हा अजित कुमार खूप रागाने बघतो तेव्हा बाजा म्हणतो असं जर त्या इन्स्पेक्टरने केलं असेल तर त्याला खूप मागात पडेल तेव्हा नाम्या म्हणतो चल बाजी आपण सगळं गावात गोळा करू आणि त्या इन्स्पेक्टरकडे जाऊ तेव्हा सुरुवाजी वाकडं तोंड करते तेव्हा अजित कुमार म्हणतो की असं काही झालेलं नाही जामकर उकडून आम्ही जेवण करून निघालो ते आम्हाला सोडायला येत होते पण आम्ही म्हटलं त्यांना त्रास कशाला आमची पण शेतपावली होईल म्हणून आम्ही निघालो पण मध्येच आम्हाला चोरांनी पकडलं तेव्हा त्याला झालेला प्रसंग सगळा आठवतो हो आणि त्यांनी डिंपलचे सगळे दागिने घेऊन गेले मला खूप वाईट वाटलं की मी डिंपलचे दागिने वाचवू शकलो नाही डिंपल म्हणते की माझ्यासाठी डॉक्टरांनी खूप मार खाल्ला तेव्हा मंगलताईला खूप वाईट वाटते पण बंधू त्या मोठ्या मोठ्याने वरडायला लागते की दोन तीन लाखाचे दागिने गेले आता डिम्पल तुझे दागिने मला कसे घालता येईल गेव मंगलताई म्हणते की तुम्हाला काही वाटतं की नाही माझ्या जावायला पुरीला एवढं मारलं आणि तुम्हाला दागिन्याचं पडलं तेव्हा बजा खूप चिडतो आणि बजा म्हणतो की आता आपण केस देऊया आणि त्या इन्स्पेक्टरला खूप हौस आहे ना चौकशी करायची त्यांनी जरी त्या चोराला सोडलं तरी मी त्याला सोडणार नाही त्याला डोंगरावरून ढकलल आणि अजून बजा चिडून खूप खूप काहीतरी म्हणतो इकडे सुरुवातजी खूप चिडते आणि म्हणते याला काय मी ओळखून आहे असं काही झालेलं नसल याच्या चुकीमुळे यांनी मार खाल्लेला असं आणि डॉक्टर म्हणतो की अरे जन्मताच कोणी चोर नसतं त्याला पण कसली तरी गरज असेल आपण जर त्याला पकडलं तरी तो पुन्हा चोरी करणार नाही हे कशावरून आपण त्याला माफ केलं पाहिजेत कंगनी बाबा आहे ना तेव्हा बाजा हात जोडतो आणि म्हणतो डॉक्टर तुम्ही कुठल्या काळजाचं बनलेलं आहे उगच आम्ही तुम्हाला देव माणूस म्हणत नाही तुमच्यासारखा देव माणूस जगात कुठं शोधला तरी सापडणार नाही तेव्हा मंगलताई म्हणतात ठीक आहे ठीक आहे आपण आता त्यांना औषध पाणी करू आणि डिंपल आणि अजित कुमारला घरात घेऊन जातात इकडे पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा जयसिंगला चौकशी रूममध्ये घेतात तेव्हा जयसिंग म्हणतो काय साहेब लागला का लाग ला माझ्या बायकोच्या खुनाचा पत्ता तेव्हा इन्स्पेक्टर मार्थंड म्हणतात की खूप चांगली गोष्ट आहे तू तुझ्या तु बायकोच्या प्रियकराच्या खुनाचे कबुली दिली आहे आता बाकीचे जे खून केले आहे त्याची पण कबुली द्या तेव्हा जयसिंग म्हणतो साहेब मी जो खून केला त्याची कबुली दिली आहे बाकीचे कसे देऊ तेव्हा इन्स्पेक्टर मार्थन म्हणतात बरोबर आहे कसा सुटेल बंगला गाडी फार्म हाऊस पुरी तेव्हा जयसिंग म्हणतो साहेब मी कष्टाने कमावला पैसा तेव्हा इन्स्पेक्टर मार्थन म्हणतात वा तुझ्यावर तो पुस्तकं लिहिली पाहिजे तुझे व्याख्यान ठेवले पाहिजे की झटपट पैसे कसे कमवले तुझ्या एवढ्याशा पैशामधून एवढं साम्राज्य कसं उभा करायचं तुझ्यावर तर सीडी निघाल्या पाहिजे आणि चला आता पुन्हा कबुलकर तेव्हा जयसिंग म्हणतोच नाही हो साहेब तेव्हा इन्स्पेक्टर मारतंड कपाटामधून का बंदूक काढतात आणि म्हणतात सतरा इगली वेटिंग फॉर अठरा तेव्हा जयसिंग घाबरू म्हणतो की साहेब मी फक्त कॉन्ट्रॅक्टर नव्हतो राजकारणाचा काळा पैसा पण मी व्हाईट करून द्यायचं काम करायचो त्यांना पैसा देऊन तर मी कॉन्ट्रॅक्ट मिळायचो आणि त्याच्यातूनच तो मला पैसा मिळायचा तेव्हा इन्स्पेक्टर मारतंड म्हणतात की किती पैसा मिळायचा तेव्हा तो म्हणतो साठ सत्तर लाख तेव्हा हवलदार खूप आश्चर्यचकित होऊन बघतो तेव्हा इन्स्पेक्टर मार्थन हवलदारला म्हणतात दार लाव आणि जयसिंगला म्हणतात की आपण आता पार्टनरशिपमध्ये हा धंदा करूया तुझे अर्धे आणि माझे अर्धे तेव्हा जयसिंग जरा गोंधळात पडतो तेव्हा इन्स्पेक्टर मार्तन म्हणतात की तू आतापर्यंत जो पैसा कमावला त्याच्यातले अर्धे देतो का मला तेव्हा जयसिंग म्हणतो आव ते, ते साहेब पैसे चोरीला गेले ना कुठले ते पैसे तेव्हा इन्स्पेक्टर मार्तन त्याच्या मुसकाडीत ठेवून देतात आणि तो म्हणतो साहेब ते पैसे असते तर तुम्हाला देऊन मी सुटलो नसतो का तेव्हा इन्स्पेक्टर मारत जयसिंगला खूप मारतात आणि म्हणतात लाज लाज देतो का मला जेव्हा लाज घ्यायचं माझ्या मनातील तेव्हा मी नोकरी सोडून देईल आणि हवालदारला सांगतात की जेव्हापर्यंत हा गुन्हा कबूल करत नाही तेव्हापर्यंत त्याला जेवायला देऊ नका जयसिंग खूप रडायला लागतो आणि इन्स्पेक्टर मार्थनच्या खूप विनावण्या करतो की साहेब आव खरच माझा पैसा चुरीला गेला इन्स्पेक्टर मार्थन मात्र तिथून निघून जातात इकडे आमदार मॅडमच्या बंगल्यावर आमदार मॅडम म्हणतात की माझे सोन्याचे बिस्किट त्या डॉक्टरकडे गेलेच कसे तेव्हा त्यांचे गुंड म्हणतात मॅडम आम्हाला पण माहित नाही तुम्ही जसं सांगितलं तसंच केलं तेव्हा आमदार मॅडम संपतला खुनावतात आणि संपत जोऱ्यात त्याच्या मुस्कडात ठेवून देतो आणि आमदार मॅडम म्हणतात की माझा प्लॅनिंग कधीच चुकत नाही आणि मी कधी सांगितलं होतं बिस्किटं चोरून ठेवायला तेव्हा गुंड तो म्हणतो की तुम्ही नाही साहेबांनी सांगितलं होतं जयसिंगकडं ठेवायला जयसिंग हा खूप भरोशाचा माणूस होता आणि त्याच्याकडे जर ठेवलं तर कुणाला संशय येणार नाही तेव्हा आमदार मॅडम म्हणतात की काय करायचं आता माझ्या नावऱ्याचं तो जयसिंग बाई आणि बाटलीच्या नादाला लागणारा माणूस आहे त्याच्यावर तर कधीच विश्वास ठेवायला नाही पाहिजे ज्याची बायको गायब झाली त्याला स्वतःची बायको सांभाळता आली नाही तो काय माझी बिस्किटं सांभाळणार तुम्हाला काय गरज होती त्याच्याकडं सोन्याचे बिस्किट ठेवायचे तेव्हा ते, ते, ते गुंड म्हणतात की साहेबांनी सांगितलं होतं तेव्हा आमदार मॅडम उठतात आणि रागाने बोट करून म्हणतात की तुमची साहेब फक्त मी आहे फक्त मी कळालं लक्षात ठेवायचं आणि आम्हाला फक्त माझी सोन्याची बिस्किटं पाहिजे संपतराव त्या डॉक्टरचा मुडदा पाडला तरी चालेल आणि त्या तिथून निघून जातात इकडे वाड्यावर अजित कुमार बाबाच्या समोर पूजा करीत बसलेला असतो आणि वंदवात्या विचारते कागद डिंपल केवड्याचे दागिने होते तेव्हा मंगलताई ते आणि वंदवात्याचे भांडणं चालू होतात तेवढ्यात इन इन्स्पेक्टर तिथे येतात आणि डॉक्टरला म्हणतात डॉक्टर काय हे कसली जखम आहे ही आणि बाबाकडे बघून म्हणतात मिस्टर कंगणी व्हॉट इज दिस कोण होती ती माणसं डॉक्टरवर हल्ला केला आणि मला माहीत नाही तेव्हा अजित कुमार म्हणतो की चोरांनी आम्हाला पकडलं होतं तेव्हा इन्स्पेक्टर मारताना म्हणता डिम्पल कपाडिया तुम्ही सांगा तेव्हा डिम्पल म्हणते अंधार होता आम्हाला ती माणसं दिसली नाही तेव्हा इन्स्पेक्टर म्हणते असं कसं त्या माणसाला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा अजित कुमार म्हणतो की आमची काही तक्रार नाही सोडून द्या तेव्हा इन्स्पेक्टर मारतं मोठ्या मोठ्याने वरडायला लागतं आई आई कसला कनवळू माणूस आहे ग हा मला असा माणूस होता येईल का आणि डॉक्टरला म्हणतात की तुम्ही सांगू नका मी त्याला शोधून काढीन डॉक्टर खूप घाबरतो आणि इन्स्पेक्टर मारतन तिथून निघून जातात आणि जाता जाता चिनूला पण भेटून जातात तर तुम्हाला काय वाटतं इन्स्पेक्टर मारतंड आणि आमदार मॅडमवर डॉक्टर भारी भरेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद